तर मित्रांनो, आता आपल्याला जो नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे तो आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेंशन अँड सरफेस एनर्जी. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण सरफेस टेंशन म्हणजे काय शिकलो, दोन लेक्चर झाले का सरफेस टेन्शन वरती. ठीक आहे, बऱ्यापैकी कळालं पाहिजे तुम्हाला, म्हणजे नाही कळालं ते नोट डाऊन केलेलं असलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, आणि असा प्रयत्न करत चला की कळालंच पाहिजे, कारण तुम्ही त्या भरोशावरती नका बसू की हे नाही कळालेलं सगळं काही आम्हाला क्लासमध्ये होईलच म्हणून, कारण तुमच्या तुमच्या बॅचकडे वेळ फार कमी राहणार आहे. ठीक आहे, जेवढा जास्तीत जास्त सिलेबस कम्प्लीट करून घेता येईल तेवढा जास्तीत जास्त सिलेबस कम्प्लीट करून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. ठीक आहे, नाही तर कसं होईल माहिती आहे का, तुम्ही जर फार कमी सिलेबस कम्प्लीट झाला तुमचा आणि मग तेवढाच जर तुम्ही अभ्यास केला ना, ठीक आहे, मग तुम्ही खऱ्या अर्थानं मग कॉम्पिटिशनसाठी तर इलिजिबलच ठरणार. ठीक आहे, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. मग सरफेस टेन्शन म्हणजे कळालं का, थोडक्यात ढोबळमानानं किंवा रफ कन्सेप्ट काय आहे सरफेस टेन्शनचा, टेन्शन क्रिएटेड ॲट द सरफेस ऑफ लिक्विड. टेन्शन क्रिएटेड ॲट द सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड अ सरफेस टेन्शन, असा सरफेस टेन्शनचा कन्सेप्ट होता मित्रांनो. दुसरं काय, सरफेस एनर्जी, मग जिथं टेन्शन राहते तिथं एनर्जी पण राहते, किंवा लिक्विडच्या सरफेसला एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी राहत असते. असं का, कारण लिक्विडच्या वरच्या लेअरचे, टॉप मोस्ट लेअरचे, फ्री सरफेसचे मॉलिक्युल्स हे खाली येण्याचा प्रयत्न करत असतात, आणि आतमधले म्हणजे बल्कमधले, लिक्विडला दोन गोष्टी असतात ना, फ्री सरफेस अँड बल्क. बल्कमधले मॉलिक्युल वर जाण्याचा प्रयत्न करतात, फ्री सरफेस मधले मॉलिक्युल खाली येण्याचा प्रयत्न करतात, आणि असं रँडम मोशन चालू राहतं त्यांचं. आणि मग हे खालचे मॉलिक्युल म्हणजे बल्कमधले मॉलिक्युल सरफेसला गेल्यानंतर स्वतःकडे एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी किंवा स्वतःकडे एनर्जी, त्यांच्याकडे जास्त एनर्जी राहते. ठीक आहे, त्यांच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड होते, जे बल्कमधून वरती फ्री सरफेसला चालले त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा एनर्जी स्टोअर्ड होते, आणि त्याला आम्ही एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी म्हणत असतो. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे का, कारण इथून इथपर्यंत गेला ऑब्जेक्टला सुद्धा आम्ही इथून 10 मीटर वरती नेल्यानंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी चेंज झाली ना, मग तसाच तो मॉलिक्युल बल्कमधून फ्री सरफेसला गेला म्हणजे त्याच्याकडे एनर्जी वाढली त्याची, पहिली गोष्ट. मग जी वाढलेली एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी आहे, मग ती फ्री सरफेसला, लिक्विडच्या फ्री सरफेसला एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी राहते, मग त्या एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीला आम्ही सरफेस एनर्जी म्हणत असतो. सरफेसवर टेन्शन राहते त्याला सरफेस टेन्शन, सरफेसवर एक्स्ट्रा एनर्जी राहते त्याला सरफेस एनर्जी. क्लिअर ना, हे सगळ्या गोष्टी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये क्लिअर झालेल्या असल्या पाहिजे तुमच्या. ठीक आहे, बरं. आता एक बघा, माझ्याकडे एक कंटेनर आहे, ठीक आहे, जे की बरोबर निघालेलं नसेल, कदाचित दिसत नसेल बरोबर. ठीक आहे, माझ्याकडे एक कंटेनर आहे, कंटेनर नाही सॉरी, ही एक रेक्टॅंग्युलर फ्रेम आहे, वायर फ्रेम म्हणजे एक रेक्टॅंग्युलर अशी वायर फ्रेम आहे. त्याच्यामधला ना हा बघा PQRS टेक्स्टबुक मध्ये अशी दाखवलेली आहे, टेक्स्टबुक मध्ये कशी दाखवली, अशी दाखवली PQRS असं दाखवलेली आहे टेक्स्टबुक मध्ये. मग हे मी अशी का म्हणली, असं काढल्यानंतर अजून व्यवस्थित आम्हाला समजतं म्हणून मला बाकी काही. ठीक आहे ना, ही अशी जरी काढली अशी जरी काढली तरी सारखीच. आता याच्यामध्ये बघा, हा जो QR ही जी लेंथ आहे ही फारच थीन आहे, थीन म्हणजे खूप कमी, पातळ एकदम, बिलकुल आपला केस जसा असतो ना तशी ही आहे, तेवढी ठीक आहे, थीन आहे ही QR. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मुव्हेबल पण आहे. ठीक आहे, ही कशी आहे, मुव्हेबल आहे. ठीक आहे, मुव्हेबल, क्लिअर ना, QR इज थीन अँड मुव्हेबल, म्हणजे ती अशी हलू शकते, मूव्ह होऊ शकते. कशा पद्धतीनं, इकडे अशी स्लाइड होईल, परत इकडे अशी स्लाइड होईल, इकडे स्लाइड होईल, इकडे स्लाइड होईल, असं होऊ शकते. क्लिअर, वा, मग आता हे एवढं कळालं तुम्हाला. ठीक आहे, याचा पण थिअरॉटिकल पार्ट मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड कराल. पहिले कन्सेप्च्युअल समजून घ्या, की सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमध्ये काय रिलेशन आहे. रिलेशन म्हणजे अगेन तो फॉर्म्युलाच राहतो, म्हणजे तुम्हाला सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ सरफेस टेन्शन किंवा सरफेस टेन्शन इन टर्म्स ऑफ सरफेस एनर्जी हा एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा, म्हणजे हे डेरिव्हेशनच आहे. बरं, कळालं का, की एक अशी आमच्याकडं वायरची फ्रेम आहे, रेक्टॅंग्युलर आहे. बरं,
त्याच्यामध्ये किंवा मूव्हेबल आहे आणि खूप थीन आहे. मग आम्ही काय केलं की अशा मूव्हेबल किंवा रेक्टॅंग्युलर वायर फ्रेमला सोप सोल्युशन, कशामध्ये सोप, ठीक आहे सॉरी, सोप सोल्युशन मध्ये डीप केलं. असं सोप सोल्युशन म्हणजे काय, का बकेटमध्ये पाणी घेतलं त्यात आम्ही ते डिटर्जंट टाकलं आणि त्याला, ठीक आहे, डिटर्जंट टाकल्यानंतर ते जे सोल्युशन आहे त्याला आम्ही सोप सोल्युशन. मग असं सोप सोल्युशन ऑलरेडी आमच्याकडे होतं, या वायरला याचं असं बुडवलं, डीप केलं आणि काढलं. आणि इथं मी ते, ठीक आहे, आता स्टोरी चालू करतोय. हे सगळं इनिशियली आता आम्हाला, ठीक आहे, माहिती झालं पाहिजे किंवा हा थोडासा बॅकग्राऊंड होता या स्टोरी मागचा. आता खऱ्या अर्थाने इथे स्टोरी चालू होते. कळतंय का तुम्हाला? ठीक आहे, याला त्या सोप सोल्युशन मध्ये डीप केल्यानंतर इथं अशी फिल्म तयार होईल ना, फिल्म. ठीक आहे, कोणती फिल्म? सोप फिल्म तयार होईल. सोप फिल्म म्हणतात सर त्याला, सोप फिल्म. क्लिअर आहे काय? हा, मग याला इथं सोप फिल्म तयार होईल. सोप फिल्म म्हणजे काय? ठीक आहे, सोप फिल्म म्हणजे काय? तर हे पी क्यू आर एस मध्ये ही जे लिक्विडची लेअर आहे ना अशी, त्याला सोप फिल्म म्हणतात. आणि सोप फिल्म म्हणजे फ्री सरफेस नसते हा, म्हणजे या सोप फिल्मला जनरली फ्री सरफेस सारखं ट्रीट करतात मुलं. सोप फिल्म म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विडच आहे. सोप फिल्म म्हणजे काय? याच्यामध्ये आहे ते लिक्विडच आहे. ठीक आहे, बरं, याला ना दोन सरफेस असते. या कंडिशनमध्ये इथे याला दोन सरफेस आहे, एक समोरून दिसणार, एक पाठीमागून दिसणार. मग मला सांगा, हा जो क्यू आर मूव्हेबल होता, मूव्हेबल, याला, या क्यू आरला याचं सरफेस टेन्शन, या सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन किंवा तो जो परपेंडिक्युलर फोर्स लागतो एफ, तो असा इनवर्ड ओढण्याचा प्रयत्न करेल. हे प्रॅक्टिकली करून बघितलं तर दिसेल तुम्हाला किंवा लक्षात येईल. ठीक आहे, हे क्यू आर मूव्हेबल आहे ना. हा, मग क्यू आर मूव्हेबल जर असेल तर हे जे सोप सोल्युशन आहे त्याचा त्याचा परपेंडिक्युलर फोर्स टाकी पर युनिट लेंथ, दिस परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट लेंथ कॉल्ड सरफेस टेन्शन. याच्याकडे सरफेस टेन्शन तर आहे, म्हणजेच ते सरफेस टेन्शन तयार कसं होते, असं टेंजेन्शियल फोर्स लागल्यानंतर टेंजेन्शियल फोर्स त्याला इनवर्ड ओढण्याचा प्रयत्न करेल आणि पाठीमागून पण एक टेंजेन्शियल फोर्स त्याला इनवर्ड ओढण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मला काय म्हणायचं, हे सोप फिल्म म्हणजे बघा, अशा सोप फिल्म म्हणजे इथं बेसिकली अशा दोन फ्री सर्फेसेस आहेत, एक फ्रंट साईडची आणि एक बॅक साईडची. इमॅजिनेशन आहे किंवा याच्यामध्ये हे समजत नाही मुलांना. या पी क्यू आर एस कडे जशी फ्रंट व्ह्यू आहे, बॅक साईड पण आहे ना. म्हणजे समोर इथं एक फ्री सरफेस झाला, पाठीमागून एक फ्री सरफेस झाला. म्हणजे बेसिकली इथं, ठीक आहे, जे सरफेस टेन्शन समोरून बनतं आणि पाठीमागून बनतं ते दोन प्रकारचे आहे. म्हणजे इथं सरफेस टेन्शन किती आहे? 2T, टी आणि पाठीमागचा टी, टी प्लस टी, 2T. क्लिअर आहे का? बर, इथपर्यंत जर कळालं असं तर बघा, आता मला काय म्हणायचं आहे की या क्यू आर मुव्हेबल साईडला, क्यू आर मुव्हेबल साईडला लक्षात येते की नाही? याला मी असं इन्व्हर्टेड काढ ना आता इथं. हा, आता लक्षात येईल तुम्हाला. बघा, ही क्यू आर मुव्हेबल आहे, ही खाली येत नाही आहे, खाली येत नाही आहे ना, कारण हा जो टेंजेन्शियल फोर्स आहे लिक्विडच्या सरफेसवर जो राहतो टेंजेन्शियल फोर्स, तो त्याला आता इनवर्ड ओढण्याचा, इनवर्ड म्हणजे वॉटरकडं किंवा आत फिल्मकडं ओढण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सोप फिल्म हा फोर्स, ठीक आहे, इनवर्ड ओढण्याचा प्रयत्न करतो, तसंच पाठीमागून आहे. आता आपण काय केलं बघा, ठीक आहे, हे सगळं लिहून घेत चला, मी मिटवतो इथे मध्ये मध्येच, ठीक आहे, मिटवतो, मला डेरिवेशन करायचं आहे त्याच्यावर. बरं, या क्यू आर ची लेंथ किती आहे? एल आहे. मग मांडली मी एल, ठीक आहे, क्यू आर पी क्यू सॉरी पी क्यू आर एस हे नाव पण दिसत आहे तुम्हाला. बरं, आता आपण काय करतोय बघा, एक्सटर्नली या क्यू आरला ना या पॉईंट पशी असं खाली ओढतोय त्या क्यू आरला. क्यू आरला खाली ओढल्यानंतर तुम्हाला काय जाणवेल? तुम्हाला हा फोर्स होईल, हा जो फोर्स आहे इनवर्डचा तो फील होईल की ते आपस करण्याचा प्रयत्न करेल, कारण या फोर्सला आतमध्ये घेऊन जायचं आहे क्यू आरला, तुम्ही खाली ओढताय. बरं, आपण काय केलं, या फोर्स एवढाच फोर्स एक्सटर्नल लावला, म्हणजे हा जो एक्सटर्नल फोर्स आहे एफ डॅश, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सारखी आहे असं मला म्हणायचं. म्हणजे हा जेवढा फोर्स राहील इनवर्डचा, इनवर्ड वाला जेवढा फोर्स आहे तेवढाच आपण डाऊनवर्ड डायरेक्शनला पण एक फोर्स लावू आणि ते एक्सटर्नल फोर्स आहे असं का? ठीक आहे, कारण आपल्याला डिस्प्लेसमेंट करायची आहे, याचा वर्क डन पाहायचं आहे आणि त्या वर्क डन वर ना पोटेन्शियल एनर्जी मिळत असते ना. हा, म्हणून तो आपला बेसिकली कन्सेप्ट आहे. ठीक आहे, याची लेंथ किती आहे? वायरची लेंथ किती आहे? या क्यू आरची एल एवढी लेंथ आहे. हे लक्षात येते का? हा जो फोर्स आहे एफ डॅश,
हा मी बरोबर याच्या एवढाच इनवर्ड आउटवर्ड डायरेक्शनला एक्झर्ट केला. आता आउटवर्ड डायरेक्शनला एक्झर्ट केल्यामुळे हा क्यू इथे आला, क्यू डॅश झाला, आर इथे आला, आर डॅश झाला. क्लिअर? क्यू इथे आला, क्यू डॅश झाला, आर इथे आला, आर डॅश झाला. म्हणजे याचं मी खूप स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतलं. कोणाचं? क्यू आर. ठीक आहे, डीएस एवढं खाली डिस्प्लेसमेंट केलं. मग डिस्प्लेसमेंट आणि फोर्स पण डाऊनवर्ड डायरेक्शनला वर्क डन होईल. मग सांगा आता मला वर्क डन काय होईल. देअरफॉर वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू, ठीक आहे, वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू, किंवा डी डब्ल्यू म्हणण्यापेक्षा सरळ सरळ वर्क डन घ्या. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट एवढी आहे. क्लिअर ना? डिस्प्लेसमेंट एवढी आहे. आणि हा जो फोर्स आहे एफ डॅश, हा एक्सटर्नल फोर्स आहे, इनवर्ड आला नाही. ठीक आहे, एफ एक्स कॉस ऑफ थीटा, मग इथं थीटा किती आहे? झिरो डिग्री. देअरफॉर कॉस ऑफ झिरो इज इक्वल टू वन. वर्क डन इज इक्वल टू एफ डॅश इंटू डी एच. असं होईल. कॉस झिरो वन झाला ना, मल्टीप्लाय वन. बरं, एफ डॅश जो आहे, एफ डॅश त्याची व्हॅल्यू सांगा बरं इथे काय. या एफ डॅश ची इथे व्हॅल्यू जर मला ठेवायची झाली तर ती होईल टू टी इंटू एल. असं का बरं सर? ठीक आहे, असं का बरं? बघा, सरफेस टेन्शन टी काय असते? फोर्स पर युनिट लेंथ. आता सरफेस टेन्शन टी काय असते? फोर्स पर युनिट लेंथ. मग या फोर्सच्या इक्वल हा फोर्स आहे असं आपण म्हटलं. म्हणून मग त्या एफच्या ठिकाणी एफ डॅश सांगितलं ना. बघा, हा जो इनवर्ड वाला फोर्स आहे एक्झॅक्ट त्याच्या एवढाच एफ डॅश आहे. म्हणून एफच्या ठिकाणी एफ डॅश ठेवू शकतो. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, एफच्या ठिकाणी एफ डॅश ठेवली पण या टीच्या ठिकाणी तुम्हाला टू टी टाकावं लागेल. कारण इथं सरफेस दोन आहे म्हणून दोन सरफेस टेन्शन तयार होते. आता याचा अर्थ एफ डॅशचा जर तुम्ही व्हॅल्यू काढली तर ती किती येईल? टू टी इंटू एल. मग हे व्हॅल्यू अशा काढल्या. ठीक आहे, दोन सरफेसेस आहेत म्हणून टू टी सरफेस टेन्शन आहे. डबल वाला सरफेस टेन्शन इज इक्वल टू एफ बाय एल. तर एफ इथे कोणता घेतला? मी हा घेतला, कारण त्याच्यामुळे वर्क डन काढायचं आहे. पर युनिट लेंथ तर आहे, सी लेंथ तर आहेच ना. पर म्हणजे आता हे देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू एफच्या ठिकाणी मी काढला. ठीक आहे, टू टी इंटू एल इंटू डी एक्स असं टाकता येईल मला. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू, दिसतंय का? देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू, ठीक आहे, वर्क डन इज इक्वल टू, आता बघा मी टी ला इथेच लिहितो आणि या टू एल इंटू डी एक्स ला जरा जवळजवळ लिहितो. आता हे काय आहे सर? टू एल इंटू डी एक्स. ठीक आहे, टू एल इंटू डी एक्स इज वॉट? टू एल इंटू डी एक्स, बघा डी एक्स म्हणजे खालची डिस्प्लेसमेंट आणि टू एल म्हणजे काय झालं? हावाला एल आणि पाठीमागचा एल. डी एस म्हणजे डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि हावाला एल म्हणजे लेंथ आणि याच्या साईडची पण एक लेंथ, पाठीमागून पण एक लेंथ आहे. ठीक आहे, आता ही लेंथ खाली आली. ठीक आहे, तर ही एल आणि बॅकवर्ड डायरेक्शनची टू एल झाली ना ती. मला नेमकं काय म्हणायचं? हा टू एल इंटू डी एक्स म्हणजे हा डी ए, डी एरिया झाला, लेंथ लेंथ इंटू ब्रेड ना, एरिया ऑफ रेक्टॅंगल लेंथ इंटू ब्रेड ना, लेंथ इंटू ब्रेड. पण बेसिकली टू एल का आलं इथं? लेंथ इंटू लेंथ इंटू ब्रेड. तर ब्रेड ब्रेडला आपण आपण डी एक्स कन्सिडर करू. टू एल लेंथ डबल का आली? कारण पाठीमागचा पण एरिया कॅल्क्युलेट करायचा आपल्याला, नुसता समोरचाच नाही पाहिजे, म्हणून टू एल आला. ठीक आहे, तर मग त्याच्या ठिकाणी डी ए लिहू शकतो, टी इंटू डी ए लिहू शकतो. आलं का लक्षात तुम्हाला? बर, तुम्हाला माहिती आहे हे खालच्या डायरेक्शनला आलं, हे याला क्यू आर ला, मी असं इथं क्यू डॅश आर डॅशला आलं म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढलं. तर मग डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढलं तर मला वर्क डन करावं लागलं. बेसिक कन्सेप्ट आहे ना, खाली ओढलं तर मला वर्क डन करावं लागलं. आणि हेच वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी राहते, हे पण आपण शिकलो भरपूर वेळा झालं. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, पण इथं ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सरफेस एनर्जी राहते सर. आलं की नाही लक्षात? म्हणजे मला काय म्हणायचं? दिस वर्क डन डब्ल्यू इज स्टोअर्ड ऍज सरफेस एनर्जी, ऍज सरफेस एनर्जी. मग मी इकडे लिहितो, देअरफॉर सरफेस एनर्जी इज इक्वल टू टेन्शन इन टू डी ए. देअरफॉर टी इज इक्वल टू एस ई डिवाइडेड बाय डी. ठीक आहे, आणि हा झाला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला किंवा रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ठीक आहे, झालं की नाही? रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी, सरफेस टेन्शनला आपण अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो की सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, सरफेस एनर्जी पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया किंवा
simply area, surface energy per unit area is called as surface tension. याचा अर्थ आपल्याला surface tension चे दुसरे युनिट भेटते. एनर्जी आहे म्हणजे जूल, एरिया आहे म्हणजे मीटर स्क्वेअर, म्हणजे जूल पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू युनिट ऑफ सरफेस टेंशन. हे एक युनिट झालं. दुसरं आधीचं कोणतं होतं सरफेस टेंशन इज इक्वल टू फोर्स बाय लेंथ म्हणजे न्यूटन पर मीटर होतं. आता कोणतं मिळालं? जूल पर मीटर स्क्वेअर वाला पण मिळालं. अशा पद्धतीने हा डेरिवेशनचा पार्ट झाला. ठीक आहे, ह्या दोन्ही डायग्राम काढण्याची गरज नाही. ठीक आहे, आणि काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ही जे डायग्राम काढा, वर्क डन खालच्या डायरेक्शन नव्हते, या फोर्स मुळे वर्क डन कॅल्क्युलेट केलं, वर्क डन कॅल्क्युलेट करता येतं तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत पार्ट सोपा आहे. फक्त एक त्रुटी जरा लक्षात ठेवा, कारण टेक्स्टबुक मध्ये ना त्यांनी 2L लेंथला डबल घेतला, टेन्शनला एकच घेतलं, तर ते दोन्ही एकच आहे. टेक्स्टबुक मध्ये काय घेतलं? लेंथला डबल मध्ये घेतलं आणि सरफेस टेन्शन एकच घेतलं त्यांनी, तर त्याचा अर्थ तोच होतो, उत्तर तेच येतं. ठीक आहे, पण हे टेन्शन दोन दोन जे आहेत हे थोडस अजून व्यवस्थित लक्षात येतं आपल्याला. म्हणून मी असं घेतलं, आम्ही प्रिव्हियस इयरला असं शिकवलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे समजतो. अशा पद्धतीने मिळालं हे वर्कडन, म्हणजे आमची सर्फेस एनर्जी हे करून घेतलं. याच्या नंतर हे होमवर्क आहे सर, दिस इज होमवर्क. ठीक आहे, या होमवर्कला व्यवस्थित करायचं. दिसत नसेल तर मी एकदा वाचून दाखवतो. फास्ट मध्ये, अ लिक्विड कॅन इझिली चेंज इट्स शेप बट सॉलिड कॅनॉट बिकॉज, मग हे ऑप्शन दिसतात बघा. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं काय? इक्वल मास ऑफ थ्री लिक्विड्स आर केप्ट इन थ्री आयडेंटिकल सिलेंडर्स वेसल्स ए बी सी. ठीक आहे, आयडेंटिकल वेसल्स ए बी सी फुल स्टॉप. द डेन्सिटी आर रो ए रो बी रो सी रो सफिक्स सी रिस्पेक्टिवली. द फोर्स ऑन बेस विल बी सांगायचं आहे तुम्हाला, कधी मॅक्झिमम कुठं मॅक्झिमम राहतो, मिनिमम राहतो. ठीक आहे, आणि हे दोनच एमसीक्यू आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.